नमस्कार मित्रांनो, चांगभले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पेडगावच्या पारंपरिक मैदानामध्ये. तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैलं आलेली आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. तर व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चांगभले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, गंगोतीकरांचा टायगर पण दाखल झाला आहे बघा पेडगावच्या मैदानामध्ये. मित्र, कसं काय नियोजन आज पुन्हा सोबत आहे? बरं. अजून कुठला बैल आहे गाडीत? काय गाडीत कोणता बैल? चितार का? बर. हे जे कुठली कुठली फायनल झालीत काय? 5-10-12 झाली. पण कुठली नामांकित मैदानावर कुठे फायनल झाली काय? गंगोतीला झालं, विरकरवाडीत झालं, काल पर हे झालं. आपलं काय नव्हतं त्या मैदानात परवा गेलेलो आपण, माहिनीच झालं. बर. अगदी चांगलं म्हणजे हाय गुलाला ते रो जाईल तिथं गुलाला. बर. बैल फक्त पाळणारा पाहिजे जोडीला. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार दादा, गाव कोणतं तुमचं? निंबूत. निंबूत कोणतं बैल आणलं काय? मित्रांनो, गौतमबाई यांचा मॅगी आणि नकरे आलेले आहेत बघा. कसं काय आज नियोजन दादा? घरची गाडी पळणार आहे. यापूर्वी पाहिले का घरची गाडी? पहिल्यांदाच. कसं काय नियोजन कसं झालं? काय बाह्या म्हटले काय असंच गाडी घरची? बरं. नकऱ्याची कुठली कुठली मैदान झाली तो? कसं काय बरं. तिथं गुलाला तर राहिलेलं नकरे. बरं. मॅगी पण सध्या भरपूर म्हणजे फॉर्म लागलाय, चांगला म्हणावं लागेल. कारण एकदा गुलाला पडला अंगावर त्याच्या, मला वाटतं सलग 4-5 मैदान झाले असतील त्याच्या गुलाला. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. गाव कोणतं तुमचं? खटाव. खटाव कोणतं बैल आणलंय? मित्रांनो, खटावचा वेताळ दाखल झालाय पेडगाव मैदानामध्ये. कसं काय जवळच मैदान? बरेच दिवसानंतर पेडगाव फाटीवर मैदान होते. काय एक प्रकारची उत्सुकता असते का म्हणजे बैलगाडी मालकांमध्ये? प्रत्येक बैलगाडीच्या मालकाची उत्सुकता. कारण या फाटीचं एक वैशिष्ट्य आहे की असं काय आधीच नाही सांगू शकत की कुठला बैल जिंकेल, कुठला पण बैल बाजी मारू शकतो. म्हणजे असं काय नाही की बाबा टॉपचा राहील असं काय नाही. बाजी सुद्धा सगळी बैल राहतात 100%. त्यामुळे येतात बैलगाडी मालक. बर. आज कसं काय वेताळचं नियोजन? अरे वा, आज कसं काय धनाजीच्या वासरा बरोबर पायरा कसा झाला काय? काय जोडीदार आहे त्यामुळे हानायची होती गाडी, मग म्हणलं आज हानूया गाडी. चांगलं पळत आहे ते पण वासरा. चांगलं पळत. आणि त्या दिवशी बघितलं बकासूरच्या गटात होतं, चांगली लढत दिली. मित्रांनो, वेताळ आणि धनाजीचा सर्जा पळणार आहेत आज. चालतंय, शुभेच्छा तुम. मित्रांनो, पोरायचा टगे आणि हे जगे सम्राट आलाय बघा, एकत्र पळणार आहेत का मोराळ? बर. बाबा, गाव कोणतं तुमचं? राजाची कुर्ली. बर. कोणतं बैल आणलं कसं काय? पक्षा. मित्रांनो, राजाच्या कुर्लीचा पक्षा आलाय बघा. कसं काय आज नियोजन कुणास काय? नियोजन ह्यांच्या बरं आहे. अशोक गर्दे. बर. त्यांचा बैल आहे का? त्यांचाही बैल आहे, पैऱ्यात पडणार. चालतंय, शुभेच्छा. दर्जाई गावचा बंडे आणि मने दाखल झालेत बघा मैदानामध्ये. गाव कोणतं तुमचं? दर्जा. कोणतं बैल आणलं कसं? बर. कसं काय एकत्र पडणार? शुभेच्छा. काय रे, नाव काय तुझं? कुठलं गाव? कुठलं? आंधळी. आंधळी का? कोणतं बैल आणलं कसं काय? कुठलं वासरू आणलंय आज? नाव काय त्याचं? सुलतान. सुलतान कुठलं? आंधळीच सुलतान काय? हेच नाव काय? जीवा. जीवा का? बर. बर. मित्रांनो, आंधळीचा जीव आलाय बघा आणि आंधळीकरांचा सुलतान पण दाखल झालाय आज मैदानामध्ये पेडगावच्या. गाव कोणतं तुमचं? लिंगेवरे. तालुका? जिल्हा? तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. बर. सांगलीच ना आलं काय? आटपाडी. आटपाडीच. कोणतं बैल आणलं काय? मुंगळा. मुंगळा. आटपाडीचा मुंगळा आलाय बघा मित्रांनो. कसं काय आज नियोजन कुणा संघाय? सुलतान का? कुठला सुलतान? बर. चालते, शुभेच्छा. मित्रांनो, माळशिरसकरांचा भिंगी पण दाखल झालाय बघा पेडगाव मैदानामध्ये. काय म्हणताय आज शिखरावा ला आणलंय?
बर बर मित्रांनो, शिखर आलाय बघा, चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवते. आता आदतच आहे ना दुसऱ्या आता. बर बर, आतापर्यंत कोणती कोणती मैदान झाले त्याची शिखराची? कसं नाही, आता सध्या चालू सीझनची कोणती झाली? काय प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया येतात आता? म्हणजे चांगलं पळत आहे खोंड म्हटल्यावर काय? भरपूर आहे तिथे. बर बर, फोन समोर न येत असतील सुरुवातीला अडचणी आल्या? एवढी नाही काय अडचण. बरं, पहिल्यापासून फोन कळतो आजपासून. आज कसं काय नियोजन कुणाचं? रायफल. बरं, कुठलं? शिरसवडीची रायफल. चांगला पायरा आज? यापूर्वी पाहिले का जोडी? पहिल्यांदा. चांगलं स्पीड लागेल आज. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मैदानाची फाटी बघू शकता आपण, खूप सुंदररित्या अशी फाटी तयार केलेली आहे. नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं तुमचं? मांडवी. मांडवी. कोणतं बैल आणलं काय? नाव काय? बैल माऊली. माऊली काय? किती वयाचं? 10 महिन्याचं. 10 महिन्याचं आहे. अल्ले बारीक वासरू आहे. बर बर बर. आज काय फेरे टाकायला आणले का नुसते? काय पुन्हा सोबत आहे काय? रामभाव काळाचा देवा बैल आहे. देवा का? बर बर. लय हे म्हणजे असं मंगळ आहे म्हणावं लागेल जरा थोडस. हा, गरीब आहे का? बर बर, चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. गाव कोणतं तुमचं? मांडवी. कोणतं बैल आणलं कसं? बाजा का? बर बर. कोणती कोणती मैदान झाले त्याचे कसं काय आता फायनल वगैरे? अंगापूर. आज कसं काय नियोजन? आज पेडगाव फाटीवर भरपूर दिवसांनी मैदान आहे. बर बर, कोरेगावचं बादल. मला असं कळलं की जाईल तिथं गट पास करते. काय अडचणी काय येतात? बर बर बर. सेमीला त्याच्यासोबतचा बैल भेटत नाही म्हणजे त्याच पेडच? कुठला बैल एक्झॅक्टली? मांडवीतला. बर बर, चालते, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार बाबा. गाव कोणतं तुमचं? बारामती. बारामती. बर बर, कोणतं बैल आणलं कसं? मित्रांनो, बारामतीचा शंकर आणि वादळ आलेले आहेत. कसं काय आज नियोजन? एकत्र पळणार आहेत ते घरचा साज? बर बर. कुठली कुठली मैदान पळलेत ही जोडी? काय सुक्याचं पळलंय? बर बर. आज कसं काय पेडगाव फाटीवर लय दिवसान मैदान, त्यामुळे इतक्या लांब आलाय का? ओळख झाली त्याच्यामुळे. बर, चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार दादा. मित्रांनो, मैदानाचे जे आयोजक आहेत ते आपल्या समोर येत आहेत. दादा, परिचय आहे आपलं? काय सांगाल, मैदानाची तयारी पूर्णरित्या झालेली आहे का? बर. आणि बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? कारण पेडगाव फाटीवर बरेच दिवसानंतर मैदान आहे, त्यामुळे एक प्रकारची उत्सुकता आहे. तरी अंदाजे किती वाजेपर्यंत मैदान चालू होईल? शक्यतो करून फोटा होईल एवढा लवकर फास्ट निघाल म्हणजे फायनल अंधारच्या आधी घ्यायचं. सोय केली आहे, फायनल होणार. तरी आत्ता मैदान किती वाजता चालू होणार? बर. बैलगाडी मालकांना काय आव्हान करेल? काय फास्ट काय सांगण्यासारखं काय नाही. गाव कोणतं तुमचं? कोणतं बैल आणलं कसं काय? सुंदर. मित्रांनो, कोराळेचा सुंदर आलाय बघा दुसऱ्या आता. किती वय आता? बर बर. आज कसं काय नियोजन कोणासोबत आहे? बर, चालतंय, शुभेच्छा.